सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मी दादाभाऊ रामभाऊ जगदाळे विषय साधन व्यक्ती साधन केंद्र घनसावंगी अंतर्गत डायट जालना शेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स आजचा दिवस बारावा बाराव्या दिवशी आपण वर्ग पाचवी ते सॉरी दुसरी ते पाचवी मराठी विषयाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो चला तर आपण प्रत्यक्षात कृतीला सुरुवात करूया मित्रांनो आज रोजी वर्ग दुसरीमध्ये क्षेत्र आहे भाषा अभ्यास कौशल्य आहे ध्वनीची जाण संकल्पना आहे शब्द वेंड्या शब्द साखळी निष्पत्ती आहे मित्रांनो भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात आपण मागील काही दिवसापासून प्रत्यक्षामध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक एक टप्प्यानं पुढं घेऊन जात आहोत आणि आजच्या रोजी आपण यामध्ये लेकरांना प्रत्यक्षामध्ये या, या खेळासाठी गोल बसवणार आहोत आणि कोणत्याही एका वस्तूचे नाव एका विद्यार्थ्याला सांगायला सांगणार आहोत आणि समजा त्याने सांगितल्यानंतर उदाहरणार्थ कप त्यांनी नाव सांगितलं की कपामध्ये शेवटी कोणता आवाज ऐकू आला हे त्याच्या शेजारच्या मुलाला आपल्याला विचारायचं आहे आणि मग त्यांनी समजा आपल्याला सांगितलं की कपामध्ये शेवटी प हा आवाज आला तर मग प ने सुरू होणारा शब्द सांग हे त्याच्या पुढील मुलाला विचारायचंय मग त्याच्यानंतरचा मुलगा आपल्याला पतंग उदाहरणार्थ असा शब्द सांगेल आणि मग पतंगामध्ये शेवटी कोणता आवाज ऐकू आला हे सांग आणि त्याच्या पुढच्या मुलाला प्रत्यक्षामध्ये मग तो गप असून आपल्याला शब्द सांगेल या पद्धतीनं मग ने सुरू होणारा शब्द त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याला विचारायला लावायचा आणि प्रत्यक्षामध्ये त्यांनी तो शब्द सांगितला की तो शब्द घेऊन त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्याच्या शेवटी जो अक्षर येईल किंवा जो त्याला आपण अक्षर नाही सध्या आपण त्याला प्रत्यक्षामध्ये त्याला आवाजच म्हणतोय जो आवाज येईल त्या आवाजापासून त्याला पुढचं सांगायला लावायचं म्हणजे या पद्धतीनं साखळी पद्धतीनं आपण प्रत्यक्षामध्ये हा खेळ घेणार आहोत आणि यामधून लेकरांना आपण ध्वनीची ओळख करून देणार आहोत आणि मग नंतर मित्रांनो शेवटी आपण सक्षम बनूयामध्ये अक्षरात शेवटी असणारा ध्वनी शब्द हा काही शब्दां सुरुवातीलाही येतो हे ये आपण त्यानंतर जाणून देणार दे आहोत म्हणजे अक्षराच्या शेवटी उदाहरणार्थ कप या शेवटी प हे ध्वनी आला आहे मग हा प हा ध्वनी आहे तर तो, तो इथं शब्दाच्या शेवटी आला पण काही शब्दामध्ये तो मधामध्ये किंवा त्याची जागा बदललेली असते तो इतर ठिकाणी देखी ला देखी देखील असतो सुरुवातीला देखील असतो ही जाणीव त्यांना करून देणार आहोत आणि त्या नंतर प्रत्यक्षात आपण लेकरांना सराव देणार आहोत याच पद्धतीने मित्रांनो सरावामध्ये आपण परिसरातील प्राणी पक्षी वनस्पती यांच्या नावाच्या भेंड्या देखील घेऊ शकतो आणि या पद्धतीनं आपण लेकरांना यामध्ये ध्वनी आणि शब्द यांची आपल्याला जी लेकरांना ओळख करून द्यायची एक आनंददायी पद्धतीनं आपण लेकरांना ही ओळख यामध्ये करून देऊ शकतो आणि आपण लेकरांना यामध्ये तरवेज बनवू शकतो नंतर कल्पक बनू यामध्ये आता आपण काही आटी घालून हा खेळ लेकरांचा घेणार आहोत लेकर आपले पहिल्यापेक्षा तरबेज झालेले आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये काही आटी घालणार आणि त्या आटी घालून प्रत्यक्षात आपण हा खेळ चालू करणार आहोत मग यामध्ये शब्दातील पहिला अक्षर असलेला शब्द सांगणे घालून खेळायला सांगा किंवा ते अक्षर शब्दात कुठे आले तरी चालेल हेही सांगा आणि मग कप हा शब्द सांगितल्यानंतर कपा मध्ये पह पहिला कोणता आवाज ऐकू आला हे पहिल्या मुकराला विचारायचं मग क मग क, क आवाज असलेला शब्द कोणता पुढील मुलाला विचारायचं मका मकामध्ये पहिला आवाज कोणता ऐकू आला हे त्याला त्या पुढील शब्द लेकराला ले विचारायचं आणि मग त्यांनी म सांगितल्यानंतर मग ने सुरू होणारा शब्द सांग या पद्धतीने आपण ही आपल्याला श्रंखला अशी पुढे घेऊन जायची पुढे घेत जायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला लेकराला एक खेळाच्या माध्यमातून आपल्याला लेकरांना ध्वनीची ओळख करून द्यायची आणि याच पद्धतीने मग सगळ्या लेकरांना आपण सहभागी घेतल्याच्यानंतर शेवटी काही आपण शब्द घेऊया उदाहरणार्थ कन दिलेला आहे कण असणारे शब्द घेऊन प्रत्यक्षामध्ये लेकरांना सराव देऊया मग चटकन पटकन कचकन शेवटी वार असलेले शब्द मग सोमवार गवार मंगळवार असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण तिथं त्यांच्याकडून काढून घेऊ सुरुवातीला प्र असलेले शब्द याप्रमाणे गटात अशा प्रकारे शेवटी किंवा सुरुवातीला वेगवेगळे प्रत्यय आप अक्षरे जोडले जाऊन बनणारे शब्द अशा असंख्य प्रकारे आपण याचा सराव घेऊ शकतो त्यानंतर आपण एक पुन्हा एक नवीन पद्धत गंत, गमतीसाठी एक नवीन पद्धत अवलंबू शकतो की जेवढे टिंबे आलेले आहेत तेवढ्या अक्षरांचा शब्द सांग मग इथं समजा दोन टिंब दिलेले आहे मग दोन टिंबावर तो आपल्याला शब्द सांगेल मला तुला या पद्धतीनं असं वेगवेगळे शब्द आपण घेऊ शकतो नंतर तीन टिंब मग इथं किती टिंब आहे तीन आहे त्याला टिंब मोजा लावायची तीन आहे मग आता तीन टिंबाचा शब्द सांग तो सांगाल अवनी कमळ या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे या शब्दाचा आपण सराव त्याचा घेऊ शकतो पुढं टिंबाची संख्या वाढत जायची चार टिंब मग चार टिंब दिले मग चार टिंबावर आपल्याला त्याला शब्द मग इथे इमारत या पद्धतीने इथे शब्द दिलेला आहे किंवा सळसळ हे असे वेगवेगळे आपण शब्द अशा पद्धतीने घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये पुढे गेल्यानंतर कळ या शब्दात एक बदल करून शब्द तयार कर उदाहरणार्थ कळी काळ सकळ असे किंवा वड वर मन असे विविध पर्याय देखील आपल्याला यामध्ये लेकरांना देता येईल आणि या पद्धतीने प्रत्यक्षात आपल्याला त्याच्याकडून या शब्दात बदल करून लिही या पद्धतीने त्याच्याकडून आपण करून घेऊ शकतो आवाजदर्शक शब्द देऊन देखील आपण त्याच्याकडून सराव घेऊ शकतो सळसळ फुरफुर टपटप यासारखे शब्द आपण त्याला देऊ शकतो आणि आणखी प्रत्यक्षात त्यांना आपण काही शब्द शोधून काढ असं देखील आपण लेकरांना सांगून प्रत्यक्षात यामधून लेकरांना आपण अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करूया आणि यातून ही जी अध्ययन निष्पत्ती आहे ही अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये आपण रुजवण्यास मित्रांनो प्रयत्न करूया या पद्धतीनं आपण आज रोजी आजच्या तासिकेमध्ये वर्ग दुसरीमध्ये घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो आज बाराव्या दिवशी वर्ग तिसरी मध्ये एक क्षेत्र आहे वाचन कौशल्य क्षमता आहे वाचन आणि चित्रांच्या जागी शब्द वाचून पाठवाचन चित्राच्या जागी शब्द वापरून पाठ वाचन चित्र दिलेलं आहे काही ठिकाणी पुस्तकामध्ये आणि तिथं प्रत्यक्षामध्ये आपण आपल्याला मराठीच्या जे प्रशिक्षण पेटी आहे मूलभूत वाचन प्रशिक्षण पेटी त्या पेटीमध्ये देखील याचा सराव दिलेला आहे त्यासाठी देखील आपण ते घेऊ शकतो अध्ययन निष्पत्ती आहे शाळेबाहेर आणि शाळेत आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात या दुसरीचे अध्याय निष्पत्ती आहे वाचन कोपरा वाचनालय याचा वापर करून प्रत्यक्षामध्ये जाणून घेऊयामध्ये आपण चित्र मजकूर असलेल्या मजकुरातील चित्रे कोणती आहेत ते मुलांना विचारावे चित्रनामे त्यांचे वचन याबाबत चर्चा आपण घडून आणू शकतो लेकरांसोबत आणि या माध्यमातून प्रत्यक्षात आपण लेकरांचं वाचन घेऊ शकतो यामध्ये मग इथं बघा मित्रांनो की मजकूर वाचत असताना चित्राच्या जागी कोणता शब्द घालता येईल यावर आपल्याला अगोदर वर्गात चर्चा घडून आणायची त्यासाठी आपण चित्राऐवजी शब्द वापरून सर्व मुलांना एक एक वाक्य वाचायला सांगावे गरजेनुसार आपण जिथं गरज पडेल तिथं मदत करावी मुलांकडून पूर्ण मजकुराचे वाचन आपल्याला करून घ्यायचे शेवटी आपण मजकुराचे प्र करावे मजकूर समजला आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सूचक प्रश्न आपण लेकरांना विचारून त्यावर चर्चा घडून आणू शकतो आपण यासाठी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये जे चित्रवाचन ज्या पट्ट्या आहेत प्रत्यक्षामध्ये की शब्दाच्या जागेचं चित्र टाकलेलं आहे या मजकूर वाचन करताना या पद्धतीनं त्या पट्ट्या वापरून देखील आपण हे वाचन घेऊ शकतो इथं भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण हा एक इथं उतारा दिलेला आहे यामध्ये प्रत्यक्षामध्ये एक होती तिथं आजी म्हणण्याऐवजी तिथं आजीचं चित्र दिलेलं आहे एके दिवशी मग इथं पिशवी ऐवजी पिशवीचं चित्र दिलेलं आहे की पिशवी घेऊन ती बाजारात गेली बाजारातून तिने तिथं भाज्या आणल्याऐवजी तिथं भाज्याचं चित्र दिलेलं आहे लेकरांना आपल्याला या चित्राच्या जागेवर तिथं शब्द टाकायला लावायचा आहे म्हणायला लावायचं आहे आपल्याला यामध्ये या पद्धतीनं अजून काही आपण असे मजकूर घेऊन लेकरांना वाचायला देऊ शकतो किंवा लेकरांना देखील आपण अशा प्रकारचे काही मजकूर लेकरांना तयार करून लावू शकतो अतिशय एकदम वेगळ्या पद्धतीनं आणि लेकरांना आनंद देणारी ही एक कृती होऊन जाते आणि यामधून लेकरं जास्त शिकतात अध्ययन होतं लेकराचं यामधून जास्त आनंददायी पद्धतीनं अध्ययन होतं हे प्रत्यक्षात आपण अनुभवलेलं आहे सगळ्यांनी आणि या माध्यमातून आपण प्रत्यक्षात ही कृती घेऊ शकतो मित्रांनो कल्पक होऊ यामध्ये छोटासा मजकूर देऊन मजकुरात चित्रांचा वापर करून अशा प्रकारचा चित्र मजकूर गटात तयार करण्यास आपण लेकरांना सांगू शकतो आणि या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण लेकरांचं वाचन घेऊ शकतो चित्राच्या जागी प्रत्यक्षामध्ये काय कोणता शब्द वापरावा हे लेकरांना यामधून कळेल आणि आपली मराठी भाषा लेकरांची जास्तीत जास्त समृद्ध कशी होईल यासाठी आपण या, या माध्यमातून मित्रांनो प्रयत्न करू शकतो आणि त्या माध्यमातून लेकरांना आपण ही जी अध्ययन निष्पत्ती आहे ही अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये रुजवण्यासाठी आपण प्रयत्न करू या मित्रांनो आज रोजी वर्ग चौथी मध्ये आहे किंवा क्षेत्र आहे भाषा अभ्यास संकल्पना संबोध आहे जोड शब्द आणि क्षमता आहे संभाषण वाचन लेखन यासाठी मित्रांनो अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे तीन एक आठ म्हणजे वर्ग तिसरीची मराठी विषयातली आठवी अध्ययन निष्पत्ती विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्याचा अर्थ सुनिश्चित करतात आणि चार एक सोळा म्हणजे वर्ग चौथीची मराठी विषयातली सोळावी अध्ययन निष्पत्ती वेगवेगळ्या साहित्यामध्ये आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा आपल्या लेखनात वापर करतात या अध्ययन निष्पत्ती आहे मित्रांनो या अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये रुजवण्यासाठी कोणती कृती घ्यायची या ते पाहूया मित्रांनो आपण यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प परिच परिचयातील काही शब्द फळ्यावर लिहायला द्यायचेत व असे दोन भिन्न शब्दांपासून बनलेले विद्यार्थ्यांना माहीत असणारे शब्द सुचवायला सांगायचे आपल्याला लेकरांच्या परिचयाचे असलेले ले काही शब्द फळ्यावर लिहायला लिहायला लावायचे किंवा आपण लिहायचे लेकरांकडून विचारून घेऊन आणि असे दोन भिन्न शब्द जे आहेत त्यापासून बनलेले काही शब्द ते आपण विद्यार्थ्यांना माहिती आहेत का आणि ते माहिती असणारे शब्द आपल्याला सांगायला त्यांना प्रेरित करायचे उदाहरणार्थ अवतीभोवती बारीक सारीक पाला पाचोळा या पद्धतीचे आपण शब्द लेकरांकडून काढून घेणार आहोत आणि मग येता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील मुग्धा लिहू लागली हे जे तिसरीचं प्रकरण आहे मराठीतलं या पाठाचे प्रकट वाचन आपण करावं व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक श्रवण करून त्यातील जोड शब्द वहीत लिहिण्यास सांगावे आपल्याला लेकरांना प्रत्यक्षामध्ये याचा सराव देण्यासाठी मुग्धा लिहू लागली वर्ग तिसरेचं जमराठीतलं जे प्रकरण आहे त्याचं आपण आदर्श प्रकट वाचन आपण करायचं आणि आपण आदर्श प्रकट वाचन करत असताना लेकर काळजीपूर्वक श्रवण करतील ऐकतील आणि त्यामधून मग लेकरांना आपण प्रत्यक्षामध्ये वहीमध्ये त्यांना जोड शब्द लिहायला सांगायचं आहे आपण या माध्यमातून मित्रांनो आपल्याला प्रत्यक्षात पुढं जाता येईल त्यानंतर सक्षम बनव्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या भाविश्वात जे काही आपूर्ण जोड शब्द देऊन ते पूर्ण करून लिहिण्यास आपण सांगायचं त्याच्या भाविश्वातील काही शब्द घ्यायचे आणि ते शब्द जोड शब्द देऊन ते आपण पूर्ण करून लेकरांना सांगू शकतो पूर्ण करायला मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ चहा पाणी येईल बाजार हाट येईल केरकचरा या पद्धतीचे आपण शब्द लेकरांना सांगू शकतो याविषयी जोड शब्द का वापरले जातात याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून इतर जोड शब्दांचे अर्थ सांगण्यास प्रोत्साहित करावे उदाहरणार्थ लहान सहान म्हणजे कमी आकाराचे आबालवृद्ध म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत या पद्धतीने आपण त्या जोड लेकरांना अर्थ सांगायचा आपण प्रोत्साहित करावं जिथे लेकरांना सांगता येणार नाही तिथं प्रत्यक्षात तो अर्थ आपण लेकरांना सांगायचा प्रयत्न करावा मित्रांनो चला सराव करू यामध्ये शिक्षकांनी पठीत किंवा अपठित उतार्यातील जोड शब्द शोधण्यास लेकरांना प्रेरित करावं या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये लेकरं जोड शब्द शोधतील जोड शब्द असणारा परिच्छेद निवडून त्यातील जोड शब्द शोधण्यास विद्यार्थ्यांना आपण प्रेरित केलं की लेकरं प्रत्यक्षामध्ये ते शोधतील आणि या माध्यमातून लेकरांमध्ये ह्या दैन निष्पत्ती रुजवायला अधिक आपल्याला मदत होईल उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे पहा आज खूप जोरात पाऊस पडला अवतीभोवती पाणी साचले होते पाण्यात लहान मोठे दगडधोंडे स्पष्ट दिसत होते त्या साचलेल्या पाण्यामुळे वरील आबालवृद्ध चिंताग्रस्त झाले या पद्धतीनं प्रत्यक्षात जोड शब्द कसे आलेत ह्या छोट्याशा उतार्यामध्ये हे आपण लेकरांना निरीक्षण करायला लावू शकतो आणि या पद्धतीनं त्यांना आपण जोड शब्द शोधायला लावू शकतो कल्पक हो यामध्ये विद्यार्थ्यांना विविध जोड शब्द वापरून कल्पना विस्ताराच्या आधारे गोष्ट पूर्ण करण्यास प्रवृत्त करावे आपण अधिक सक्षमता मुलांमध्ये आणण्यासाठी यासाठी प्रत्यक्षामध्ये ही कृती देऊ शकतो आणि या माध्यमातून लेकरांना गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो या माध्यमातून मित्रांनो प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये ही रुजवण्यासाठी ह्या कृतीच्या माध्यमातून आपण आज प्रयत्न करूया पुढे जाऊया मित्रांनो वर्ग पाचवीमध्ये आज क्षेत्र भाषा अभ्यास आहे कौशल्य क्षमता लेखन तर संकल्पना प्रश्नचिन्ह आहे यामध्ये मित्रांनो अध्ययन निष्पत्ती आहे चार एक सतरा वर्ग चौथीची मराठी विषयातील सतरावी अध्ययन निष्पत्ती विविध उद्देशांसाठी लेखन करताना योग्य विराम चिन्हांचा जाणीवपूर्वक वापर करतात मग त्या विराम चिन्हामध्ये पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह हे काही चिन्ह आहेत तर पाच एक अकरा ही अध्ययन निष्पत्ती आहे पाचवीची मराठी विषयातली अकराने सॉरी दहा दहावी भाषेच्या व्याकरणाची विविध घटक ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात त्या विविध घटकामध्ये विरामचिन्ह काळ क्रियापद लिंग वचन आणि पाच एक अकरा म्हणजे वर्ग पाचवीची मराठी विषयातील अकरावी अध्ययन निष्पत्ती आहे भिन्न उद्देशासाठी लेखन करताना विरामचिन्हाचा जाणीवपूर्वक व योग्य वापर करतात या अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये रुजवण्यासाठी आपण आज कृती घेणार आहोत मित्रांनो जाणून घेऊ यामध्ये आपण सुरुवातीला हे प्रश्नार्थ जे चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला लेकरांना दाखवायचंय आणि हे चिन्ह दाखवून या चिन्हाला काय मानतात हे आपण सुरुवातीला लेकरांना विचारावं प्रश्नचिन्ह असलेले काही वाक्य विद्यार्थ्यांना वाचायला सांगावी व त्यात कोणते चिन्ह लिहायचे राहिले ते आपल्याला लेकरांना सुरुवातीला ही कृती घेताना विचारावं लागेल मग यामध्ये नंबर एकला तुझा वाढदिवस केव्हा असतो कोरोना काळात तू स्वतःची काय काळजी घेतली तुला कोणता पदार्थ आवडतो तुला तुझा आवडता पदार्थ कोणता या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण इथं काही तीन वाक्य दिलेली आहे आणि या वाक्यामध्ये लेकरांना कोणती चिन्ह लिहायचे राहून गेलेले आहे हे ले, विचारल्यानंतर ले लेकरं आपल्याला तिथं सांगतील अर्थात की हे प्रश्नार्थ चिन्ह इथं राहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो सक्षम बनव्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक माहिती माहितीविषयी प्रश्न विचारावेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकमेकांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी प्रश्न विचारल्यानंतर शेवटी कोणते चिन्ह येते याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी प्रश्नचिन्ह केव्हा व कोठे वापरतात हे आपण स्पष्ट करावं प्रश्नचिन्ह असलेली वाक्य फळ्यावर लिहावी समजून घ्यावी अशी वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला सांगावी आणि आवश्यक तेथे ते मार्गदर्शन करावे आपल्याला जो सक्षम बनवून यामध्ये सराव द्यायचा यामध्ये सुरुवातीला आपण काही लेकरांना वैयक्तिक माहितीवर प्रश्न विचारावेत हे प्रश्न विचारल्यानंतर लेकरांना एकमेकांना प्रश्न विचारायची संधी द्यायची त्यांना एकमेकांना प्रश्न विचारायला लावायचे त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाच्या शेवटी कोणते चिन्ह येते यावर लेकरांशी आपण चर्चा करायची नंतर प्रश्नचिन्ह व चे कुठे वापरावं हे आपण स्पष्ट करावं आणि प्रश्नचिन्ह असलेले वाक्ये फळ्यावर लिहावी ले लेकरांना ती समजून द्यायची आणि त्यानंतर अशी वाक्य विद्यार्थ्याला लिहायला सांगित सांगून आपल्याला गरज पडेल तिथे लेकरांना या मार्गदर्शन करावं लागेल या माध्यमातून आपल्याला ही कृती आज रोजी घेता येईल सराव करू यामध्ये विरामचिन्ह नसलेली वाक्य विद्यार्थ्यांना द्यावी व त्याचा वैयक्तिक गटात सराव करून घ्यावा पुढील वाक्य वाचावं त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा मग तिथं वाक्य दिलेलं आहे नंबर एक इंद्रधनुष्यात किती रंग असतात दुसरं वाक्य आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तिसरं वाक्य आहे तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता यामध्ये त्याने असे का केले असेल या वाक्यात कोणते विरामचिन्ह आलेले आहे म्हणजे पहिल्या तीन वाक्यामध्ये लेकरांना आपण विरामचिन्ह लावायला लावायचं आणि ते वाक्य पुन्हा लिहायला लावायचं तर खालच्या वाक्यामध्ये त्याने असे का केले असेल या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे मग अजून पुढं दिलं की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात विरामचिन्ह आले ते ओळखा व वाक्य पुन्हा लिहा तू नेहमी शाळेत जा अब, अब केवढा मोठा प्राणी हा आणि तिसरं वाक्य विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले या पद्धतीनं हे तीन वाक्य दिल्यानंतर आपल्याला लेकरांना विचारायचं की कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह आलेलं आहे ते ओळख आपण जो आता पाठीमागे जो सराव घेतलेला आहे यामध्ये हा जो सराव हे सराव घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा इथं येऊ हो, तर लेकरू हमखास इथे की प्रश्नार्थक चिन्ह हे तीन नं असलेलं वाक्य तीन नंबरचं आहे हे नक्की ते ओळखील कल्पक होऊयामध्ये विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगाव्या की खूप पाऊस पडला खूप पाऊस पडला या दोन वाक्यात प्रश्नचिन्ह असताना आणि नसताना वाक्याच्या अर्थामध्ये काय बदल होतो यावर आपल्याला विद्यार्थ्यांशी चर्चा करायची आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रश्नार्थ चिन्ह आणि उद्गाराचे चिन्ह या चिन्हातून तुम्हाला कोणते चित्रे सुचतात या आकारावरून तुम्हाला आवडेल असे एक चित्र काढा व त्याला रंग द्या या पद्धतीनं एक अजून वेगळं त्यांच्या कल्पनेचा विस्तार करण्यासाठी या पद्धतीनं आपण इथं कृती घेऊ शकतो आणि या माध्यमातून मित्रांनो आज रोजी आपण विद्यार्थ्यांमध्ये पाचवीच्या ही अध्ययन निष्पत्ती रुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील उद्याचा विषय घेऊन उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद